रक्षाबंधन आपल्यापासून लांब असलेल्या भावाला स्पीड पोस्ट किंवा खासगी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून राख्या पोहोचवल्या जातात. या संदर्भात पाहूया जनवार्ताचा खास वृत्तांत. बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या निमित्ताने बाजारात सध्या राख्यांच्या खरेदीसाठी लगबग दिसतीये. ज्या बहिणी आपल्या भावांपासून दूर आहेत त्या स्पीड पोस्ट किंवा खासगी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या राख्या भावांपर्यंत पोहोचवतात. किंबहुना अनेक बहिणींच्या राख्या परदेशापर्यंत पोहोचल्या सुद्धा. जी भावंड एकमेकांपासून लांब आहेत अशा बहीण भावांना देखील हा सण तितकाच उत्साहाने साजरा करता यावा. टपाल खात्याकडून दरवर्षी विशेष व्यवस्था करण्यात येते. आपल्या बहिणीची राखी दूर असलेल्या भावाला वेळेत मिळावी यासाठी टपाल खात्याकडून प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये राखी पाठवण्यासाठी विशेष ट्रे ठेवण्यात येतात. विशेषतः ज्या बहिणींना परदेशी राहणाऱ्या भावांपर्यंत राख्या पोहोचवायच्या असतात त्या खूप आधीपासून सणाच्या तयारीला लागतात. काही दिवस आधी स्पीड पोस्टद्वारे पुण्यातून अनेक बहिणींनी राख्या पाठवलेल्या आहेत. राखी पौर्णिमा हा जो आपला उत्सव आहे, आपला हा जो सण आहे, ह्या उत्सवामध्ये सर्व सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप आणि अशा प्रकारचे जे मीडियम्स आहेत हे सगळे कमी पडतात. कारण आपल्याला ग्रीटिंग कार्ड इलेक्ट्रॉनिक चालतं, पण राखी ही तशीच अवस्थेमध्ये हवी तशीच मिळावी अशी प्रत्येक भावाची आणि प्रत्येक बहिणीची अशी इच्छा असते. त्यामुळे राखीचं प्रमाण हे वर्षानुवर्ष म्हणजे दरवर्षी वाढत चाललेलं आहे. कारण भाऊ आणि बहीण आता आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणं आणि दूरदूर राहणं हे आता फार क्रमप्राप्त झालेलं आहे, त्यामुळे राखीचं प्रमाण वाढत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आम्ही राखी असलेल्या पत्रांची विशेष सोय ही केलेली आहे, ज्याद्वारे लवकरात लवकर हे पत्र इतर पत्रांच्या पासून वेगळे करण्यात येतात आणि त्या पत्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी आम्ही म्हणजे खास राखी पाठवण्यासाठी विशेष असे पाकिटं तयार केलेले आहेत. दोन प्रकारची पाकिटं आहेत आणि पुण्यामध्ये विशेषतः आम्ही एक पार्सल सारखा एक बॉक्स पण तयार केलेला आहे, ज्यामध्ये राख्याबरोबर इतर वस्तूही आपल्याला पाठवता येतील. हे बॉक्सेस लवकरच एक दोन दिवसामध्ये पोस्टामध्ये मिळतील. हे पाकिट तर ऑलरेडी पुस्तकामध्ये पोचलेले आहेत, त्यावर फक्त तिकीट लावायचं, भावाचं नाव लिहायचं आणि पाठवून द्यायचं. मागच्या वर्षीची माहिती तुम्हाला मी देऊ शकतो. मागच्या वर्षी पुणे शहरामधून जवळपास 5.5 लाख राख्या पुणे शहरामध्ये वाटल्या गेल्या आणि जवळपास 4.5 लाख इथून बुक झाल्या. म्हणजे 4.5 लाख बहिणींनी पाठवल्या आणि 5.5 लाख भावांना त्या राख्या मिळाल्या. फक्त म्हणजे पुणे शहर आणि पुणे जिल्हा आपण बघितलं आणि पुणे रिजन सुद्धा बघितलं आपण. आमचे जे 4 जिल्हे आहेत, पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, या 4 जिल्ह्याचं बघितलं तर जवळपास 10 लाख भावांना राख्या आल्या आणि जवळपास 9.5 लाख बहिणींनी राख्या पाठवल्या असं आपल्याला म्हणता येईल. असते ना, कारण काय आर्मीसाठी जवानांसाठी पत्र पाठवण्यासाठी आणि पत्र त्याची म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि सॉर्टिंग करण्यासाठी एक 56 APO आणि 99 APO साठी एक वेगळा खाना जो आहे आमच्या सॉर्टिंग ऑफिसमध्ये असतो आणि त्याद्वारे मी ते पाठवतो.